नवापूर शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या द्वारका नगरी येथील गणेश प्लाझा येथील तिसऱ्या मजल्यावर राहणारे अजित पातरकर यांच्या घरी दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या सुमारात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी कडीकोंडा तोडून धाडसी चोरी केली. चोरट्यांनी बेडरूम मधील कपाटे उघडून रिकामे केले आहे. सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आला. सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजते. यावेळी गणेश प्लाझा भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. द्वारका नगरीत गणेश प्लाझा अपार्टमेंट मध्ये राहणारे अजित पाथरकर यांच्या घरी भर दुपारी चोरांनी घरफोडी केली. अजित पाथरकर हे दिनांक 29 मे 2024 रोजी बाहेर गावी गेले होते. बंद घराची संधी साधत चोरट्यांनी चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घरमालक अजित पातरकर हे बाहेर गावून आल्यानंतरच किती मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे याची माहिती मिळणार आहे. गणेश प्लाझा अपार्टमेंटचे वॉचमॅन निलेश हे पाण्याच्या टँकरचे पैसे घेण्यासाठी अजित पातरकर यांच्याकडे गेले असताना त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी अजित पातरकर यांचे बंधू हेमंत पातरकर यांना घटनेची माहिती दिली. तसेच त्या भागातील नागरिकांनीही याची माहिती दिल्यावर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हे कालच बाहेर गावी गेले आणि आज दुपारी पाण्याचा टँकर आला होता आणि इथले जे वॉचमॅन आहे कॉलनीचे निलेश म्हणून आहेत, तर ते टँकरचे पैसे घेण्यासाठी आमच्या भावाकडे आले तेव्हा त्यांना हा दरवाजा तोडलेला दिसला आणि मग त्यांच्याकडून आम्हाला समजलं की आमच्या भावाकडे ही घरफोडी झालेली आहे. तर बेडरूममधले सगळे कपाटं वगैरे त्यांनी रिकामे केलेले दिसत आहेत आपल्याला. तर भाऊ बाहेरगावी आहे, त्यांच्याशी फोनने आमचा संपर्क सुरू आहे आणि मग त्यानंतर पुढे समजेल. पोलीस आले आहेत आणि ते तपास करत आहेत.